जनाबाईचा संसार आहे. ही जनाबाईच्या उतरंडे आहेत बघा मित्रांनो. चूल बाता ह्या अशा उतरंडे आहेत बघा. जनाबाई तर संसार करत होती बघा. ही जनाबाईची चूल आहे बघा मित्रांनो. असा हा जनाबाईचा सुखाचा संसार होता बघा. जनाबाईच जात आहे. इथं आतमध्ये जनाबाईची गोदडी आहे आणि इथं आतमध्ये राहत होत्या जनाबाई. आता आपण भुयारीमध्ये जाणार आहोत आणि जनाबाईची गोदडी बघणार आहोत मित्रांनो. ही अशी गोदडी काढलं आहे बघा. आणि असा हा जुना तिचा वाडा आहे भुयारी मार्गामध्ये बघा. हीच ती गोदडी आहे जनाबाईची बघा. हे जनाबाई आहेत आणि हे पांडुरंग माऊली आहेत विठ्ठल. तिथं त्यांची गोदडी आहे. अशी वाकड बघितलेली आहे बघा मित्रांनो. सत्य काम करल अरे सत्य देवाला काय देऊन द्या काय देवाला सत्य भगवंताला सत्यनारायण आहे. बोर्ड वाचा तिथं जन्माष्टमीचा पाळणा आहे हा मन करायची. आपण गोपाळपूर येथील मंदिरात आलेलो आहे बघा मित्रांनो. आणि हे रुक्मिणीच्या माहेरचे दोन नंदी आहेत बघा. संपूर्ण गोपाळपूर आपण दर्शन घेतलेलं आहे बघा. हे गोपाळपूर येथील मुख्य मंदिर आहे बघा मित्रांनो. हे जे आहे ते रुक्मिणी माता आहे आणि हे रुक्मिणी माताचे वडील भीमक राजा म्हणून आहेत. आणि त्यांची दुसरी मुलगी आहे शुद्धमती त्यांची आई आहे. रुक्मिणी मातेची आई आहे ते शुद्धमती आहे. आणि हे पाची पांडवाने अभिषेक केलेला हे पाची पांडवांनी अभिषेक केलेलं ठिकाण म्हणजे हे भीमाशंकरचं महादेवाचं हे मंदिर आहे. आणि हे गोपाळपूरमध्ये आहे. अनेक भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात मित्रांनो. तुम्ही कधी आल्यानंतर गोपाळपूरला अवश्य भेट द्या. रुक्मिणी माता त्यांचे वडील आणि ह्या साईडला जे आहे ते त्यांची आई असा हा जुना इतिहास आहे. कधी आला तर येथील पुजारी हे तुम्हाला इतिहास सांगतील बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भक्ती मे शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. हे शनी महाराजांचं मंदिर आहे बघा. ही रामेश्वर लिंग आहे बघा मित्रांनो. गोपाळपूर येथेच असे अनेक देवदेवता इथं स्थित आहेत बघा मित्रांनो.